सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. मालवणमध्ये मच्छीमारांच्या आंदोलनामध्ये नितेश राणेंनी अधिकाऱ्यांवर अरेरावी केल्याचा प्रकार उघड झालाय. पर्सिसन नेट विरोधात मालवणमध्ये मच्छीमारांनी आंदोलन केलं. मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्या कार्यालयामध्ये मासे घेऊन आयुक्तांना यावेळी घेण्यात आलं आणि यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीमध्ये नितेश राणेंनी अधिकाऱ्यांवर अरेरावी करत मासा फेकून मारला. मासे घेऊन आयुक्तांना घेरलेलं होतं. आज मच्छीमारांचं आंदोलन सुरू आहे. पर्सिसन नेट विरोधी मच्छीमारांचं हे आंदोलन झालंय. यावेळी नितेश राणेंनी कशा प्रकारे अरेरावी केली हे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय आणि याच संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या बरोबर आहेत. विकास, या दृश्यांमध्ये तर स्पष्ट दिसतंय नितेश राणे मासा फेकतात अधिकाऱ्यांवर, काय नेमकं झालंय? नक्कीच अनुपमा, हे जे आंदोलन होतं त्याला हिंसक वळण लागलं. मात्र एकूणच जर बघितलं तर मच्छीमार आक्रमक झालेले होते. ते यासाठी की पर्सिसनने मासेमारी सध्याही होते, पावसात मासेमारी पूर्णपणे बंद असताना मासेमारी सुरू आहे, त्यामुळे मच्छीमार आक्रमक होऊन अशा प्रकारे मासे घेऊन मत्स्यव्यवसाय खात्यात आलेले होते आणि त्यांनी जे मासे होते ते टेबलवर उचलले होते. त्यानंतर चर्चा करत असताना एकूणच जर बघितलं तर मत्स्यव्यवसाय आयुक्त वस्त होते ते ऐकून घेत नव्हते. ते म्हणत होते की आम्ही काय मासेमारी करायला सांगितली का, अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर नितेश राणे आक्रमक झाले आणि त्यांनी मासा फेकला. एकूणच बघितलं तर ह्या एकूणच प्रकाराला आता हिंसक वळण लागलं आहे. गेले कित्येक दिवस अशा प्रकारची मासेमारी सुरू आहे आणि मच्छीमार आक्रमक झाल्यानंतर सर्वच पक्षांचा त्यांना पाठिंबा मिळत होता आणि आज अशा प्रकारे हिंसक वळण लागल्यामुळे एकूणच जर बघितलं तर हा वाद आहे तो आता विकोपाला गेला. तरी अनुभव आपल्याला विकास, या सगळ्या प्रकारानंतर नितेश राणेंनी काही प्रतिक्रिया दिली आहे का या संदर्भात? अजून नितेश राणेंची प्रतिक्रिया काही आपल्याकडे आलेली नाही. मात्र एकूण जर बघितलं तर मच्छीमारांनी या जो प्रकार घडलेला आहे त्याचं समर्थन केलेलं आहे. नितेश राणे यांनी जे काही कृत्य केलं त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य आता मच्छीमारांनी आपल्याकडे व्यक्त केलेलं आहे. अनुपमा, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर अशा प्रकारे मासा फेकणं खरं तर हे पण गैर आहे. अर्थात त्यावेळी जी काही घटना झाली त्यांनी मच्छीमारांविरोधात वक्तव्य केलं, मात्र त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची काही प्रतिक्रिया? ही प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली नाही, कारण आता जस्ट हा प्रकार घडलेला आहे, लवकरच प्रतिक्रिया मिळतील. मात्र एकूणच जर बघितलं तर या प्रकरणाला हिंसक वळण लागलेलं आहे. आता हे प्रकरण कशा प्रकारे हातात जाते पाहायला लागेल, कारण एखाद्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारे मासा मारणं हे खरोखरच योग्य नाही, त्यामुळे नक्कीच या प्रकरणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र अजून आपल्याकडे नुकतीच घटना घडल्यामुळे बाकी आपल्याकडे काहीही घटना उपलब्ध नाही आहे. अनुपमा, खरोखर याचे पडसाद निश्चितच आता उमटत राहतील, हा तणाव वाढत जाईल असं एकंदरीत सध्या तरी दिसतंय. नितेश राणेंनी हे दृश्यांमध्ये दिसतंय, नितेश राणेंनी मासा फेकला या अधिकाऱ्याच्या अंगावर मासे घेऊन. खरं तर आज हे मच्छीमार आंदोलकांनी घेराव घातलेला होता आणि त्यावेळी नितेश राणे हे सुद्धा उपस्थित होते. रवी किरण तोडसकर सध्या आपल्या बरोबर आहेत मच्छीमार संघटनेचे. काय नेमकं झालं, काय सांगता येईल? पारंपरिक मच्छीमारांमध्ये मत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या कारभाराबद्दल प्रचंड असंतोष होता. त्या असंतोषाला नितेश राणे साहेबांनी वाट करून दिली. राज्य सरकार अतिशय उत्कृष्ट कायदे करतंय, पण हे भ्रष्ट प्रशासन आहे, विशेषतः मत्स्य कार्यालय अगदी वर आयुक्तापासून ते खालच्या स्तरापर्यंत एकदम भ्रष्ट आहे. त्याच्यामुळे या अनधिकृत मासेमारीला आळा बसत नाहीये, त्यामुळे हे अशा प्रकारचे प्रकार करायला लागतात मच्छीमारांना. खरंय, मात्र आज नितेश राणेंनी अधिकाऱ्याच्या अंगावर मासा फेकला, आपण तिथे उपस्थित होतात का आणि काय नेमकं काय झालं म्हणून नितेश राणेंनी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली? सदरचा अधिकारी आहे, ह्याच्यावर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि तो पूर्णपणे पारंपरिक मच्छीमाराच्या विरोधात गेले काही महिने ह्या अनधिकृत मासेमारीला पाठिंबा देतोय. त्याच्यामुळे माझं तर म्हणणं आहे, मासे फेकले पुढच्या वेळी अशा प्रकारच्या अधिकाऱ्याला समुद्रातच बुडवलं पाहिजे. मात्र आपण हा प्रश्न वेगळ्या मार्गाने सोडवू शकतो ह्याच्यावर चर्चा झाली आहे का? आपण सरकारपर्यंत हे सगळं पोहोचवलं असेलच, मात्र काय ह्याच्यावर सरकारची नेमकी काय भूमिका आहे? सरकारची जी भूमिका आहे ती त्यांनी अध्यादेशाद्वारे क्लिअर केलेली आहे. पारंपरिक मच्छीमाराला पूर्णपणे संरक्षण दिलेलं आहे, परंतु स्थानिक लेवलला इथले स्थानिक अधिकारी आहेत, हे स्थानिक अधिकारी संबंधित पर्सिसन अनधिकृत परप्रांतीयांबरोबर सेटलमेंट करून त्यांना मासेमारी करायला देतात. पण त्याचबरोबर महत्वाची गोष्ट अशी आहे की आज मत्स्य विभागाला महेश झगडे साहेबांसारखा किंवा तुकाराम मुंडे साहेबांसारखा जर एखादा दक्ष अधिकारी मिळाला तर निश्चित नीलक्रांती यशस्वी होईल, एवढं निश्चित.
खरे तुळसकरजी आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. खरं तर सरकार अनेक कायदे करत आहे, कठोर कायदे करत आहे, तसंच ज्यांच्यावर अन्याय होतोय अशांसाठी सुद्धा अनेकदा कायदे केलेले असतात. मात्र आपण बघतो की अधिकारी त्याला दाद देत नाहीत, अंमलबजावणी त्या गोष्टींची होत नाही. हा अनुभव आत्ता सध्या मच्छीमारांना सुद्धा आलेला आहे. मच्छीमारांचं आंदोलन निश्चित योग्य असू शकतं, मात्र याच्यावर कुठलाही सध्या पर्याय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काढलेला नाही आहे. मात्र आज जो प्रकार झाला तो सुद्धा एक प्रकारे गैर म्हणावा लागेल. एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या अंगावर अशा प्रकारे मासा फेकणं किंवा अशा प्रकारचं कृत्य करणं तेही गैरच आहे. धन्यवाद. आपण जी 24 तास बरोबर बोलात, रविकिरण तोरसकर आपल्या बरोबर होते, पदाधिकारी मच्छीमार संघटनेचे. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.